बातमी कोल्हापूरमधून आहे। दिवाळीची खरेदी करण्यासाठी कोल्हापुरातील महाद्वार रोड गर्दीने अक्षरशः फुलून गेलाय। कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील नागरिक या ठिकाणी खरेदीला येत आहेत। आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। आजपासून खऱ्या अर्थाने दीपावलीला सुरुवात झालेली आहे आणि कोल्हापूरच्या महाद्वार रोडवरती अजूनही नागरिक खरेदीसाठी खूप मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी खचाखच हा महाद्वार रोड भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। महाद्वार रोड हे एक असं मार्केट आहे ज्या मार्केटमध्ये अगदी लहानातल्या लहान वस्तूपासून अगदी मोठ्यातली मोठी वस्तू देखील या महाद्वार रोडवरती मिळत असते आणि म्हणूनच कोल्हापूर शहर बरोबरच कोल्हापुरातील आसपासची जी गावं आहेत, कोल्हापूर शहराच्या आसपासची जी गावं आहेत, त्या गावातून देखील खूप मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी दीपावलीची खरेदी करण्यासाठी येत असतात, कपडे खरेदी करण्यासाठी येत असतात, आकाश दिवे खरेदी करण्यासाठी येत असतात, लाइटिंगच्या माळा खरेदी करण्यासाठी येत असतात। त्यामुळं ही गर्दी आपण जर बघितली तर ही अशीच गर्दी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळत आहे। या गर्दीचा फायदा कुणीही घेऊ नये याच्यासाठी पोलिसांचा देखील खूप मोठा बंदोबस्त आहे, तो महाद्वार रोडवरती आपल्याला पाहायला मिळत आहे। आजपासून ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या गाड्या पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे। त्यामुळं केवळ रिक्षा आणि दुचाकीच या महाद्वार रोडवरती येऊ शकणार आहेत। या दीपावलीमध्ये आपला व्यवसाय जास्त होईल अशा पद्धतीची आशा आहे, ती या आधीच अंदाज व्यक्त केला आहे आणि तशाच पद्धतीचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।